नमस्कार. सातच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. अणुपुरवठादार समूहात भारताचा समावेश होण्यासाठी चीननं वस्तुनिष्ठ आणि न्यायसंगत भूमिका घ्यावी, पंतप्रधानांचं आवाहन. भारताच्या एनर्जी सदस्यत्वासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचं फ्रान्सचं सर्व सदस्य राष्ट्रांना आवाहन. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे तपशील प्रसारमाध्यमांकडे जात असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला खडकावलं. पानसरे हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे का, मुंबई उच्च न्यायालयाची सरकारकडे विचारणा. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात पाणी आढावा घ्यायला केली सुरुवात. आणि टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे यांची निवड. आणि आता सविस्तर वृत्त. अणुपुरवठादार समूहात भारताचा समावेश होण्यासाठी चीननं वस्तुनिष्ठ आणि न्यायसंगत भूमिका घ्यावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना केलं. मोदी यांनी उझबेकिस्तानातल्या ताश्कंद इथं जिनपिंग यांची भेट घेतली. शांघाय सहकार्य संघटनेच्या 16व्या बैठकीत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान दुपारी ताश्कंद इथं पोहोचले. या बैठकीदरम्यान भारत संघटनेत सहभागी होण्याची प्रक्रिया सुरू करणार आहे. संरक्षण, व्यापार, परिवहन आणि संस्कृतीच्या क्षेत्रात तसंच दहशतवादाविरुद्धच्या लढाईत शेजारील देशांना एकत्र करण्याचं काम शांघाय संघटना करते, असं परराष्ट्र मंत्रालयातल्या सचिव सुजाता मेहता यांनी सांगितलं. या दौऱ्यादरम्यान भारताला या संघटनेत सदस्यत्व मिळण्याबरोबरच 30 दस्तावेजांवर स्वाक्षऱ्या करण्यात येतील. यावेळी पंतप्रधानांनी उझबेकिस्तानच्या राष्ट्रपतींचीही भेट घेतली. शांघाय सहकार्य संघटनेचा सदस्य होणं ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. या माध्यमातून आपण आर्थिक सहकार्य क्षेत्रात चांगले बदल घडवून येण्याची आशा करत आहोत. भारत मध्य आशियासोबतच्या संबंधांना महत्व देत असून या क्षेत्रात आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांना अधिक दृढ करण्याचा आपला प्रयत्न असेल, असं पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटलं आहे. एनएसजी म्हणजेच अणुपुरवठादार गटांच्या समूहात भारताला सदस्यत्व मिळण्याबाबत आज रात्री सेऊल इथं विशेष बैठक होणार आहे. या समूहात भारताला सदस्यत्व मिळालं तर अण्वस्त्र प्रसार रोखण्याच्या जागतिक प्रयत्नांना पुष्टी मिळेल, असं फ्रान्सनं आधीच म्हटलं आहे. फ्रान्सच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. अणुपुरवठादार गटाच्या सदस्य राष्ट्रांची परिषद आजपासून दक्षिण कोरियाची राजधानी सेऊल इथं होत आहे. या परिषदेत भारताच्या सदस्यत्वासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, असं आवाहन फ्रान्सनं सर्व सदस्य राष्ट्रांना केलं आहे. भारताच्या या मागणीला पाठिंबा मिळवण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव एस जयशंकर सेऊलमध्ये उपस्थित आहेत. भारतानं अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर स्वाक्षरी केली नसल्यानं त्याला एनएसजीचं सदस्यत्व मिळू शकणार नाही, असा चीनचा दावा आहे. या गटाच्या नियमानुसार नवीन देशाला सदस्यत्व देताना प्रत्येक सदस्य देशाला नकार अधिकार वापरता येतो, त्यामुळे चीनचा पाठिंबा मिळवणं भारतासाठी महत्वाचं ठरणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली चीनच्या 5 दिवसांच्या दौऱ्यासाठी आज रवाना होत आहेत. चीनमध्ये ते आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या वार्षिक बैठकीत सहभागी होणार आहेत. चीनच्या गुंतवणूकदार आणि बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत पायाभूत सुविधा आणि इतर क्षेत्रातल्या गुंतवणुकीवर ते चर्चा करतील. तसंच भारत चीन वित्तीय चर्चेत देखील ते सहभागी होणार आहेत. उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात लोलाब क्षेत्रामध्ये आज झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. दोबवन वनक्षेत्रात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्करी अधिकाऱ्यांनी आज शोध मोहीम उघडली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर प्रथम गोळीबार केला. या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत जवानांनी 3 दहशतवाद्यांना ठार केलं. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी तपासाचे बारीक तपशील प्रसारमाध्यमांकडे पोहोचल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं आज सीबीआय अर्थात केंद्रीय तपास संस्थेवर खरमरीत शब्दात टीका केली. असं करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करून प्रसंगी त्यांना तुरुंगात पाठवायलाही हे न्यायालय मागेपुढे पाहणार नाही, असंही न्यायालयानं सुनावलं. साक्षीदारांची ओळख माध्यमांपर्यंत पोहोचतेच कशी, अशी विचारणाही न्यायालयानं केली.
नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणांची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी अशी विनंती करणारी याचिका दाभोलकर आणि पानसरे कुटुंबियांनी केली होती. त्यावरच्या सुनावणीच्या वेळी न्यायमूर्ती एस सी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर जोशी यांच्या पीठानं सीबीआयच्या कार्यपद्धतीवर अशी शेरेबाजी केली. पानसरे हत्याप्रकरणी सीआयडीकडून आणि दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयकडून तपास धीम्या गतीनंच सुरू असल्याबद्दल या पीठानं नाराजी व्यक्त केली. पानसरे हत्याप्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे का अशी विचारणा न्यायालयानं सरकारकडे केली. मात्र या प्रकरणी सरकारकडून अद्याप कोणतीही सूचना मिळाली नसल्याचं सरकारी वकिलांनी स्पष्ट केलं. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात पाणी आढावा घ्यायला सुरुवात केली आहे अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिली. पाणी आढावा आज आणि उद्या या विषयावर मुंबईत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यामध्ये पाणीपुरवठा आणि पाणी पुनर्भरणाचं परीक्षण ऑडिटर्सद्वारे केलं जाणार आहे. धरणांमधून पाणीपुरवठ्यासाठी सध्या खुल्या कालव्यांचा उपयोग केला जातो त्याऐवजी जलवाहिन्यांचं जाळं विकसित करण्याचा निर्णय झाल्याचंही महाजन यांनी सांगितलं. यामुळे खर्चात कपात होण्याबरोबरच पाणी चोरी गळती यावर आळा बसेल आणि 70% पाणी बचत होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. पाण्याची कमतरता असल्यानं आता पिण्याच्या पाण्यासाठी आणि इतर वापरासाठी वेगवेगळ्या जलवाहिन्या असल्या पाहिजेत अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांनी यावेळी व्यक्त केली. महापौर स्नेहल आंबेकर तसंच अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जीही या बैठकीला उपस्थित होते. वेगवेगळ्या आदिवासी योजनांच्या माध्यमातून ग्रामविकास घडवून आणण्यासाठी 100% निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आदिवासी विकास राज्यमंत्री विष्णू सावरा यांनी आज दिली. हा निधी विकासकामांसाठी थेट ग्रामपंचायतींना देण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. नाशिक जिल्ह्यातील शिंगदारी गावात एका कार्यक्रमात सावरा बोलत होते. केंद्र आणि राज्य सरकारमार्फत विकासकार्यासाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. योजनांसाठी निधी थेट ग्रामपंचायतीला दिला गेला तर त्याचा लाभ विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी होऊ शकेल असंही सावरा यावेळी म्हणाले. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर वाहतुकीची शिस्त मोडणाऱ्या आणि नियमभंग करणाऱ्या वाहन चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच प्रादेशिक परिवहन विभागाच्या वाहनांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांचा वापर केला असल्याची माहिती परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. या अत्याधुनिक प्रणालीचा वापर करण्याची योजना सध्या प्रायोगिक तत्वावर राबवली जात असली तरी भविष्यात ती राज्यव्यापी करण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं. वाहनांवर बसवलेल्या कॅमेऱ्यांद्वारे गेलेल्या तपासणीत 1165 वाहकांवर कारवाई झाली असून यापुढे या प्रणालीमुळे प्रत्येक वाहन चालकाला वाहतुकीची शिस्त पाळावी लागणार आहे. नियम मोडणाऱ्या वाहन चालकाला थेट घरी नोटीस पाठवली जाईल असं रावते यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे सारं जग भारतात विश्वासानं गुंतवणूक करत असून जगात भारताची ओळख विकासाचा ब्रँड म्हणून होत आहे असं प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी केलं. पुण्यात पिंपरी इथं आज भाजपा कार्यकर्त्यांसाठी परिवर्तन मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपचे खासदार अमर साबळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. दळी जमिनींचे म्हणजेच कसेल त्याच्या जमिनीचे पट्टे वैयक्तिक वनहक्क म्हणून आदिवासींना द्यावेत या मागणीसाठी रायगड जिल्ह्यातील आदिवासी दळीधारकांनी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. जमिनीचे पट्टे हक्कपत्रे बदलून आदिवासींकडे द्यावेत अशी मागणी यावेळी केली. या आंदोलनाचं नेतृत्व सर्वहारा जन आंदोलनाच्या नेत्या उल्का महाजन यांनी केलं. इमारत बांधकाम आणि इतर क्षेत्रात काम करणाऱ्या असंघटित कामगारांना काम करूनही काही ठिकाणी त्यांच्या कामाची योग्य मजुरी दिली जात नाही किंवा टाळाटाळ केली जाते. अशा असंघटित कामगारांवर होणारा अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी शासनानं कायद्याची अंमलबजावणी केली असून अशा कायद्याची माहिती असंघटित कामगारांना करून द्यावी असं आवाहन विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती कुणाल जाधव यांनी केलं. नागपूरमध्ये आज जिल्हा सेवा प्राधिकरणाच्या सहाय्यानं असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी कायदेविषयक शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते.
असंघटित कामगारांना सरकारी कामगार अधिकाऱ्यांकडे नोंदणी केल्याखेरीज त्यांना कोणताही कायदेशीर मदत मिळत नाही हे लक्षात घेऊन सर्व असंघटित कामगारांनी सरकारी अधिकाऱ्यांकडे नोंदणी करावी असंही ते म्हणाले. मुंबई मेट्रोच्या प्रस्तावित दरवाढीला मुंबई उच्च न्यायालयानं 12 जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. केंद्र सरकारच्या शुल्क निर्धारण समितीचा अहवाल आणि मुंबई मेट्रो वन या कंपनीच्या दरवाढीच्या प्रस्तावाला एमएमआरडीएनं आव्हान दिलं होतं. मुंबई उच्च न्यायालयानं गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी या दरवाढीला स्थगिती दिली होती. त्यावर रिलायन्स एनर्जी या कंपनीनं या दरवाढीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयानं हे प्रकरण पुन्हा उच्च न्यायालयाकडे वर्ग केलं. त्यानुसार आता न्यायमूर्ती व्ही एम कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं ही सुनावणी आता 12 जुलैपर्यंत पुढे ढकलली आहे. सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या सर्वांगीण विकासासाठी मुद्रा हा सर्वोत्तम उपक्रम असल्याचं मत मुद्रा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी जी मामेन यांनी व्यक्त केलं आहे. ते आज मुंबईत सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांच्या वित्तीय गरजांशी संबंधित एका परिषदेत बोलत होते. स्टँडअप स्टार्टअप आणि डिजिटल इंडिया या उपक्रमांचाही उद्योग क्षेत्रावर थेट प्रभाव पडेल असं ते म्हणाले. शेतीपाठोपाठ सर्वाधिक रोजगार निर्मिती याच क्षेत्रामार्फत होत असून या क्षेत्राच्या विकासाशिवाय देशाची अर्थव्यवस्था 10% अधिक दरानं वाढू शकत नाही असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे प्रादेशिक संचालक मुरली राधाकृष्णन यांनी यावेळी केलं. पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या स्वयं या लघु उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण म्हणजे एका स्वप्नाची यशोगाथा. जिद्दीला प्रयत्नांचे पंख लाभले तर आकाशापलीकडेही झेपावता येतं हेच या यशातून सिद्ध होतं. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 170 विद्यार्थ्यांनी एकत्र पाहिले. 8 वर्षांच्या अथक मेहनतीतून साकार झालेल्या या स्वयं नावाच्या उपग्रहानं अवकाशात झेप घेतली आणि पुण्यातच नव्हे तर देशभरात जल्लोष झाला. भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांची आज पुण्यतिथी. स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री म्हणून त्यांनी जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळात पदभार सांभाळला होता. काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर पर्याय उभा करण्यासाठी त्यांनी 1951 भारतीय जनसंघाची स्थापना केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय तुकडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जनसंघाची पुनर्रचना करण्यात येऊन पुढे भारतीय जनता पक्ष स्थापन झाला. काश्मीरला वेगळा ध्वज आणि वेगळे प्रधानमंत्री असावेत या काँग्रेसच्या निर्णयाचा निषेध करत काश्मीरमध्ये पोहोचलेल्या श्यामाप्रसाद मुखर्जींना काश्मीर सीमा ओलांडल्याबद्दल अटक करण्यात आली होती. दरम्यान 23 जून 1953 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्यामाप्रसाद मुखर्जींच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केलं आहे. जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त आज नाशिकच्या गंगापूर रस्त्यावरील मॅरेथॉन चौकात धावपटूंच्या 6 फुटी पुतळ्याचं अनावरण महापौर अशोक मुर्तडक यांनी केलं. येत्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत नाशिकच्या 2 खेळाडूंचा समावेश असून त्यातल्या धावण्याच्या स्पर्धेसाठी कविता राऊत आणि नौकानयन क्रीडा प्रकारात दत्तू भोकनल यांचा सहभाग आहे. नाशिकच्या या खेळाडूंपासून इतरांना स्फूर्ती मिळावी यासाठी नाशिकच्या अनेक संस्था प्रयत्नशील आहेत. बीड जिल्ह्यातल्या कडा गावातल्या सकलेन सय्यद यानं ढाका इथल्या फिबा या आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत भारताचं नेतृत्व करून दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं आहे. आगामी इराण इथल्या स्पर्धेसाठीही सकलेन संघाचं नेतृत्व करणार आहे. बीड जिल्ह्यातील कडा या गावात सकलेन राहतो. वडील खेळाचे शिक्षक
तर आई प्राथमिक शिक्षिका, पण अभ्यासाचे धडे गिरवण्याऐवजी सगळ्यांना वडिलांच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉलचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. या खेळात त्यांनी शालेय स्तरावर चांगली कामगिरी केली. अनेक वेळा राज्याच्या ज्युनियर बास्केटबॉल संघाचं नेतृत्व केलं. 8 वेळा महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून त्यांनी काम केलं. त्या गावातील अनेक खेळाडू बास्केटबॉल मध्ये राष्ट्रीय स्तरापर्यंत गेले, पण सकलेन हा मराठवाड्यातील एकमेव खेळाडू आहे जो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नेतृत्व करत आहे. 30 वर्षापूर्वी आम्ही बास्केटबॉल या ठिकाणी सुरू केलं होतं काड्यामध्ये, आणि 30 वर्षानंतर पहिला इंटरनॅशनल खेळाडू या छोट्याशा ग्रामीण भागातून झालेला आहे, त्यामुळे आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. सकलेन यापूर्वी हिमाचल प्रदेश, लखनौ, छत्तीसगड, पंजाब, चंदीगड, लुधियाना इथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावलेली आहे. नुकत्याच पॉंडेचेरी इथे झालेल्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा कर्णधार म्हणून महत्वाची भूमिका बजावत त्यांनी दाद मिळवली होती. त्याच कामगिरीची दखल घेऊन 21 दिवसांच्या प्रशिक्षणानंतर सकलेनची अंतिम भारतीय संघात निवड झालेली आहे. दक्षिण आशियाई बास्केटबॉल स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आणि त्याच्यामुळे आम्ही आशियाई स्पर्धेसाठी क्वालिफाय झालो. आता आशिया स्पर्धा ही इराणमध्ये आहे आणि त्याचा कॅम्प आता लवकरच लागणार आहे आणि त्याच्यासाठी मी तयारी करत आहे. आई वडिलांनी सकलेनला प्रोत्साहन दिलं, त्यामुळे तो कर्णधार पदापर्यंत पोहोचू शकला. कडा इथल्या अमोलक संस्थेच्या क्रीडांगणावर सराव करत करत त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडांगण गाठलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेतून मुष्टीयोद्धा मनोज कुमार याची आज रिओ ऑलिम्पिकसाठी निवड झाली. भारताचा सुवर्णपदक विजेता मुष्टीयोद्धा विकास कृष्णन यांना अझरबैजानमधल्या बाक इथं सुरु असलेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला आहे. भारताच्या सुमित सांगवान यानंही आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत मनोजनं 64 किलो वजनी गटात तर सुमितनं 81 किलो वजनी गटात विजय मिळवला. विकास आणि सुमितची आज उपांत्यपूर्व फेरीतली लढत होणार आहे. या स्पर्धेत विजय मिळाल्यानंतर ते रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणार आहेत. भारताचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा रौप्यपदक विजेता मुष्टीयोद्धा एल देवेंद्र सिंगनंही या स्पर्धेत 49 किलो वजनी गटात उपांत्य फेरी गाठली आहे. देवेंद्रचा सामना उद्या स्पेनच्या खेळाडूशी होणार आहे. पाच वेळा जगज्जेतेपद तसंच ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकलेल्या मेकोमला रिओ ऑलिम्पिकसाठी वाईल्ड कार्ड प्रवेश द्यायला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं नकार दिला आहे. गेल्या 2 ऑलिम्पिक स्पर्धेत ज्या देशाचे 8 पेक्षा जास्त मुष्टीयोद्धा सहभागी आहेत त्या देशातल्या इतर खेळाडूला वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश देण्यात येणार नाही असं समितीने स्पष्ट केलं आहे. ऑलिम्पिकमध्ये भारताचे 8 पेक्षा जास्त सदस्य आहेत. जागतिक मुष्टीयुद्धा स्पर्धेत मेरीला पात्रता संपादन करता आली नाही. ऑलिम्पिक प्रवेशासाठी तिला किमान उपांत्य फेरी गाठणं आवश्यक होतं, मात्र तिला दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला होता. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी ज्येष्ठ क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांची नियुक्ती केली आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी आज हिमाचल प्रदेशातील धर्मशाला इथं एका पत्रकार परिषदेत कुंबळे यांच्या निवडीची घोषणा केली. ही नियुक्ती 1 वर्षासाठी असल्याचंही ठाकूर यांनी यावेळी सांगितलं. लातूर जिल्ह्यात यंदा रेणापूर तालुका वगळता सर्व तालुक्यात पावसाचं आगमन झालं आहे. काल निलंगा तालुक्यातल्या औरात शहजनी या महसूल मंडळ परिसरात 1 तासात 94 मिलीमीटर इतका पाऊस झाला. लातूर आणि औसा तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पेठ जवळून वाहणाऱ्या तावरजा नदीला 3 वर्षानंतर पाणी आलं आहे. तावरजा नदीच्या खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम लोकसहभागातून गेल्याच वर्षी पूर्ण झालं होतं, परंतु पाऊस न पडल्यामुळे त्याचा काही उपयोग झाला नाही. यंदाच्या पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लातूर आणि औसा तालुक्यात चांगला पाऊस झाल्यामुळे तावरजा नदी दुथडी भरून वाहू लागली. अनेक दिवसानंतर नदी वाहू लागलेली पाहण्यासाठी अनेकांनी नदीच्या पुलावर गर्दी केली होती. नदीला आलेलं पाणी नदी खोलीकरणामुळे साठलं जाणार आहे. साठलेल्या पाण्यामुळे परिसरातील विहिरी बोअरला पाणी वाढणार असल्याची खात्री शेतकऱ्यांनी गावकऱ्यांनी व्यक्त केली. पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांनीही बियाणं खतांची खरेदी करणं सुरु केलं आहे. जूनच्या अखेरीसच तावरजा आणि तेरणेला इतकं पाणी आलं आहे, त्यामुळे गावांमध्ये लहान मोठी जलयुक्त शिवाराची जी कामं झाली आहेत त्याला नक्कीच फायदा होणार आहे. आणि आता हवामान वृत्त.
राज्यात आज अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. मुंबईत आणि ठाण्यात आज अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी पडल्या. पालघरमध्ये हलका पाऊस झाला. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. सातारा, महाबळेश्वर, पाचगणी, कोयनानगर या भागात मोसमी पावसानं आज हजेरी लावली. आज सकाळपासून या भागात संततधार वृष्टी सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात काही तालुक्यात जोरदार पाऊस झाला. तिवसा इथं वीज अंगावर पडून 2 जणांचा मृत्यू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. येत्या 36 तासात दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी मुसळधार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 31, किमान 25, नागपूर 32, पुणे 32, औरंगाबाद 33-21, नाशिक 32-23, कोल्हापूर 28-22, रत्नागिरी 29-23, सोलापूर 34-23 आणि अमरावती कमाल 31 आणि किमान 22 अंश सेल्सिअस. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अणुपुरवठादार समूहात भारताचा समावेश होण्यासाठी चीननं वस्तुनिष्ठ आणि न्यायसंगत भूमिका घ्यावी, पंतप्रधानांचं आवाहन. भारताच्या एनएसजी सदस्यत्वासाठी सकारात्मक निर्णय घेण्याचं फ्रान्सचे सर्व सदस्य राष्ट्रांना आवाहन. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचे तपशील प्रसारमाध्यमांकडे जात असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयला खडसावलं. पानसरे हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवली आहे का, मुंबई उच्च न्यायालयाची सरकारकडे विचारणा. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात पाणी आढावा घ्यायला केली सुरुवात. आणि टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळे यांची निवड. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुण्यातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या स्वयं या उपग्रहानं बुधवारी इस्रोच्या प्रक्षेपक यानासोबत 19 उपग्रहांच्या जोडीनं अवकाशात झेप घेतली. संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद ठरलेल्या या उपग्रहाच्या निर्मितीची सुरस प्रक्रिया उलगडून सांगण्यासाठी या प्रक्रियेत सहभागी असलेला रुपेश लाड या विद्यार्थ्याला आज 9:30 बातम्यांनी निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.